नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम साळगावकर, तुमच्या आवडत्या आणि हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, उद्या आहे 15 ऑगस्ट, आपलं 75 इयर्स ऑफ इंडिपेंडन्स डे आपण सेलिब्रेट करणारच आहोत. त्यासोबत आहे लीनाचा बर्थडे. हो मित्रांनो, माझ्या वाईफचा उद्या बर्थडे आहे. तर ती गेली आहे आपल्या बहिणीच्या घरी. ॲक्च्युली चॅम्पला घेऊन गेली होती रक्षाबंधनसाठी, तर ती तिथेच थांबली आहे. तर आता आपण बर्थडे सरप्राईज प्लॅन केला आहे तिच्यासाठी. तर मी आता मिरवडवरनं इथनं निघतो आहे दादरला. 12 वाजता तिथे आपण केक कटिंग करणार आहोत. तर बघूया कसा आपला ब्लॉग बनतो तो. चला करूया आपल्या ब्लॉगला सुरुवात. तर मित्रांनो, आता आम्ही पोचलो आहे मीरा रोड स्टेशनला. हे बघा किती सुंदर मीरा रोड स्टेशन ट्राय कलरमध्ये सजवलेलं आहे. तर ॲक्च्युली आय एम रनिंग लेट, ऑलरेडी 11 वाजून गेलेले आहेत. आणि आता मी चाललो आहे तिकीट काढायला. फटाफट तिकीट काढतो आणि बघूया टाईमवर पोचतो आहे की नाही. पण आलो आहे आता जाणारच आहे. चला आदित्य आता आपल्या सोबत आहे. आदित्य चाललं आहे गावी 12:30 ची प्लॅटफॉर्म नंबर 5 रोड जाणार आहे. तर आपण आता दादरला उतरून बेस्टला जाणार आहोत. आता ऑलमोस्ट आता आपण दादरला पोचतो काय. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहोत दादर स्टेशनला. आदित्य आता लेफ्टला जाणार, आपण जाणार आहोत राईटला. तर फटाफट जातो आहे कारण की ऑलरेडी 11:30 वाजून गेलेले आहेत. आता इथनं परत टॅक्सी पकडायचं आणि सामना प्रेसला जाऊया. चला मित्रांनो, हे दादरचं मार्केट बघा. 11:30 झालं तरी पण अजून फुल बसलेलेच आहेत. तर ते टॅक्सी आपल्याला भेटते की नाही काय माहिती. बापरे. चला मित्रांनो, दादर स्टेशनवरनं तर आपल्याला टॅक्सी मिळालेली आहे. आता भेटू डायरेक्ट सामना प्रेसकडे. चला मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत सायली आणि साहिलच्या घरी. आता आपण केक ऑर्डर करतो आहे लिहिण्यासाठी. हाय सायली, तर कुठला घेऊया बघ, कुठला चांगला आहे तो. लिनाला अजून माहीत नाही आहे की मी आलो आहे. ते सरप्राईज आहे ते. घे ना चॉकलेट पाहिजे. चॉकलेट सायली बोलते चॉकलेट केक घेऊया. तर सायली बोलते आपण चॉकलेट केक घेऊया. तर आज करूया, जास्त टाइम वेस्ट नको करूया कारण ऑलरेडी 11:50 झालेले आहेत. तर मित्रांनो, साहिल आणि सायली निघाले आहेत पुढे. मी थोड्या वेळाने वर जातोय. आता कुठला रूम नंबर काय आहे तुमचा? 104. म्हणजे फर्स्ट फ्लोअरलाच आहे ना. ठीक आहे. हां ठीक आहे. तर आता काळोखात काय एवढं शूट करत नाही, आपण डायरेक्ट आता भेटूया फ्लॅटवरती. चला आता पोचतोच आहेत आम्ही घरी. सायली आणि साहिल पुढे जातो आहे. बघूया मी पाठीच उभा राहतो इथे. सायली आणि साहिल चाललाय. तर थोड्या वेळात मी बेल वाजवेन आणि मग आपण केक कटिंग करूया. चला डोर क्लोज करताय का बघतो. वाट बघतो त्याचा आवाज इथे चुकत आहे. 12 वाजलेले तर आता जाऊया आपण आणि रिॲक्शन रेकॉर्ड करूया. चला जय पापा. चल आठवी जाऊया. हॅलो. शॅम्प आला होता बाहेर. हा सरप्राईज फोडणारच होता तितक्यात मी आलो. सायलीला बोलतो डोर क्लोज कर म्हणून. तितक्यात हा आला बाहेर.
तर विनासाठी सरप्राईज होत आहे. लीना बोलत होती अजून फोन नाही केलाय काय नाही केलाय. चला केक कापून घेऊया. कोणाला झोप येते तुला येते? तू पण झोप येते? मी झोप इकडे. तर 12 वाजले. चला केक कापून घेऊया. सायली येते थांब जरा. सायली दीदी इकडे आजी बसलेली आहे. येते थांब बेटा. नमस्कार आई. तर मस्ती करतोय. चला आता केक कापून घेऊया. चॅम सगळ्यात जास्त खुश झाला ना. चॅम सर का केक केक काप जा. केक तुला आवडतं ना केक कापायला? तो असाच गेलेला बाहेर तो. नाही चला. हॅपी बर्थडे टू यू. Happy birthday to you. Happy birthday dear Lina. Happy birthday. अरे कुठे ते तोंडात घातलंस पुरत ते आता नाही. आता दुसऱ्या नाही का दुसरी काय शूट करते दर हे दुसरं येते आणि उष्ण केलं ते उष्ण केलं ते का होतं काय ते बरोबर बरोबर थँक्यू. हा वा जबरदस्त. तर मित्रांनो असं होतं सरप्राईज बर्थडे केक. तर आता कट झालेला आहे. आता पुऱ्या दिवसामध्ये काय काय आम्ही करणार आहोत ते पुढे तुम्ही ब्लॉगमध्ये बघणार आहात. चला गेटी ऑफ इंडियाला जायचं. तर बघूया काल रात्री तर खूप चांगलं सीन होतं गेटी ऑफ इंडियाला कारण मी ट्राय कलरमध्ये सजवलं होतं. आता कसं दिसते ते आपण आता जाऊन पाहणार आहोत. चला मित्रांनो आता आपण पोहोचलो होतं चर्चगेट स्टेशनला. हर घर तिरंगाच्या मोठी सगळ्याकडे तुम्हाला पाहायला मिळत आहे. पहिले किती मोठं स्क्रीन लावलं आहे ते बघा टच गेटला. हा तर चॅम फर्स्ट टाइम टच गेटला आलेला आहे. तर त्याला जे पण काय इम्पॉर्टंट जागा असतील आपल्या फिरण्यासारखी ते आता फिरवणार आहे. त्या काळी पण जे छोटंसं प्लॅन आउट आहे ते सगळं तुम्ही या ब्लॉकमध्ये पाहू शकता. आता टुवर्ड्स आम्ही इंडिया गेटकडे चाललो आहे. गेटवे ऑफ इंडियाकडे चाललेलो आहे. इंडिया गेट बोलतो. तर टुवर्ड्स आम्ही गेटवे ऑफ इंडियाकडे चाललो आहे. तिथं थोडं टाईम स्पेंड करणार आहे आणि घरी जाणार आहोत. चला तर मित्रांनो आम्ही पोहोचलो आहोत गेटवे ऑफ इंडियाला. थोडी गर्दी आहे आज. खूप गर्दी आहे त्याच्यात तुम्ही बघू शकता. हे आहे गेटवे ऑफ इंडिया. या साईडला आपण ताज हॉटेल बघू शकता. आणि गर्दी बघा. आणि त्यात हा पाऊस आधीच बोलतात ना आधीच हौस त्यात हा पाऊस. बापरे दिसायला झालं सगळं. तर थोडा उशीरच आपण थांबणार आहोत आणि इकडनं निघणार आहोत आपण. तर मित्रांनो ही लाईन याच्यासाठी लागली आहे की इकडे का छोटंसं सेल्फी पॉईंट सारखं बनवलेलं आहे. यात आपला मोबाईल लावायचा आणि झेंडा देतात आणि ते गोल रोटेट होतं म्हणजे 360 म्हणजे पुरं गोल फिरणार बघा. आता तो चालू करणार आहे.
हे बघा मला असं फिरवलं आहे बघा दिसलं म्हणजे रील इंस्टाग्राम रीलसाठी चांगली आयडिया वा. चला लीना चॅम तू पोटात होताच नाही त्यावेळी आणलेला तुला त्याच्यानंतर तू आता आलायस गेटवे ऑफ इंडियाला. वा गर्दी तशी खूपच आहे. हे आता हा बघा एकदम युनिक पोज देऊन उभा आहे हात वर करून फोटो क्लिक करणार ताज हॉटेलचा. कितींदा फोटोमध्ये आपण बघितलं असणार की असं फोटो क्लिक करताना. वा परत आलो आहे चर्चगेट स्टेशनला. इकडनं निघतो आहेत घराकडे. संध्याकाळी एक प्लॅन आउट आहे तो झाला तर तोही आपण या ब्लॉगमध्ये रेकॉर्ड करायचा प्रयत्न करूया. गेटवे ऑफ इंडियाकडे ना खूपच रश होती तर आम्ही जास्त उशीर थांबलो नाही निघालो पटकन तिकडनं. चला सो फ्रेंड्स आता आपण आलो आहोत ॲब्सोल्यूट बार्बेक्यूजला. बार्बेक्यू तर आपलं असं डिनर पार्टी आहे लीनाच्या बर्थडेची. इथे रिसॉर्टला आलोय डिनरला. चला बघूया आतमध्ये कसं आहे. तर मित्रांनो आता आम्ही आलो ते एबीजला जायला पण वर बघताच बच्चा पार्टी करून हे लहान मुलांसाठी फोन आहे तर धैर्य बोलतो मी पण खेळतो होतो हाफ एन आवरसाठी आम्ही इथे आलो आहे. धैर्य एन्जॉय करतोय. जा बेटा पार्टी पार्टी आहेत तुझ्या. तर एबीजला लागूनच आहे. एबीज फर्स्ट फ्लोअरला आहे आणि हे बच्चा पार्टी करून मुलांसाठी असं प्ले झोन बनवलं आहे. तिकडे मुलं आरामात खेळू शकतात. जम्पिंग रॅक्स आहे ते बघा. ऑर्डर्स पण खेळतायत. तो धैर्य तिथे गेलेला आहे ते बघा. झिगझॅग खेळतो आहे. तो धैर्य बोलतो आहे कुठं जाऊया करून. ये फटाफट ये कम फास्ट यू अँड हाफ ॲन आवर ओनली. दीड तासाचे 600 रुपीज घेतात. पण आता आम्ही ॲक्च्युली एबीजला आलो होतो. 9 आमचं टेबल बुकिंग आहे तर बोललं याच्याकडे पाऊण तास आहे तुला खेळायचं आहे खेळून घे. आम्ही बुक केलं आहे. ये फटाफट ये बेटा फास्ट फास्ट. हे एवढं मोठं आहे सगळं. इतना वर जाऊन म्हणजे मोठे अडल्ट लहान छोटे सगळे जम्पिंग जॅक सेवा कसे करतात हे सगळं करू शकतात. तर 1.5 तासासाठी 600 तसं मुलं खूप एन्जॉय करत होतं काहीही नाही. तिकडे गेम आहे ते बॉल्स फेकून मारायचं आहे त्याच्यावर तिथे बघा. मोठे अडल सगळे खेळू शकतात इकडे. ते बॉल फेकून ना ते फोडायचं आहे तिकडे. तर मुलं मोठे दोन्ही पण बघा किती एन्जॉय करतायत तिथे. धीरे आता त्या ह्याच्यात गेलाय. तो आता वाटतं ह्याच्यात ना इथे बाहेर येईल कुठे असतंय. तिथे लहान पोरं पण खूप एन्जॉय करतात पॅरेंट्ससोबत ते बघा. कॅम इथेच खेळतोय. खेळ ना इकडे किती जागा आहे बघ. त्याला या ब्लॉगवरती उड्या मारायला खूप आवडतो आहे. कॅम काय ऐकत नाही आहे त्याला. बा किती दिवसांनी असे जम्प्स करायला मिळाला आहे. जो आला बाहेर एका ठिकाणी 1 मिनिटं पण थांब नाही. इथे तिथे इकडे तिकडे नाचतोच आहे. कुठे चाललाच आता तिला विचार बघ ती काय दाखवते तुला. बघ जा माय वर्कर असे ए आपटला बघ आपटला. कॅमला आवडलं परत एकदा. तर ये मस्त आला मजा ना. बघ दुसरा कर आता काहीतरी. तर मित्रांनो आपण ॲब्सोल्यूट बार्बेक्यूमध्ये आलो. हे त्यांचं डेझर्ट सेक्शन आहे बघा. मस्त आहे. टेस्ट करायचं आहे. कॅन आय टेक दिस. हा ओके कॅम बघ हे बघ कसं आहे. बा काय घेऊ नाहीत डेझर्टमध्ये आहे. तुम्ही जे पाहिजे ते घेऊ शकता. इकडे मेन कोर्समध्ये आहे. काय काय मेन कोर्समध्ये. मटन रस्सा चिकन रस्सा आहे. इकडे चिल्ली फ्राईड राईस आणि हे काय नाव लिहिलं नाही. श्रीलंकन फिश करी आहे. इकडे लिहिलं तेव्हा फ्राईड राईस चिल्ली
श्रीलंकन फिश करी, होम स्टाइल एग करी, मुर्गा खड़ा मसाला, ये थोड़ा सैलड पापड़ वेज सैलड है तिकड़े, ये वेजिटेरियन वेज कोफ्ता है सब पनीर आनी है। या साइडला चिकन बिरयानी, मटन, हंडी मटन, हाँ मस्त सुगंध आला एकदम उचलल्याबरोबर, मटन हंडी वा सुगंध तो मस्त येत आहे। पाणीपुरी चाट मसाला काउंटर आहे, काय पाहिजे आहे तुला सांग। हे ज्यूस आहे ना, डेकोरेशन लिहाय ते पियाला, आपण सांगू तुला पाहिजे तिकडे टेबल वे बोलतोय तुला देणार मी। हे आपण सगळे क्विड पिकिंग डक कस्टर शार्क, ये नाम बोलने पड़ेंगे तो वहाँ पे आएगा क्या सर? आपको इधर ही ऑर्डर देना, इधर ऑर्डर देना पड़ेगा ना। ये शार्क का एक है ना, वेट वेट वेट, आप लोग टेस्ट कराए थे, बोलिए थोड़ा सा टेस्ट कर, ये काय का कौन सा डक है? पिकिंग डक, हाँ सर जी बेटा जा तो बस में आलो, हाँ मैं आलो, ये पिकिंग डक भी थोड़ा देना, हाँ तुला नहीं कहते रे टेस्ट कराएगा मैंने, थोड़ा थोड़ा ही देना ज़्यादा मत देना, और ये कस्टर्ड पनीर देना, बोलिए काय के ट्राई तो करिए। पिज्जा तो ये पिज्जा सेक्शन है, जैन पिज्जा खाए तो बोलिए आता अपने इकड़े स्टार्टर आलेला है बोलते स्टार्टर करून गेलं, हे आपण खावायला घेऊया। जेपर्यंत आपण सांगू तेपर्यंत येत राहणार इकडे, यांनी चॅम्पने पिझ्झा आणि कोल्ड ड्रिंक मागितलं आहे, हे स्टार्टर काही आले होते। तर हे सश्याचं मांस आहे मित्रांनो, हे होतं बोलला ना, काय कळत नाही, हे शाक आहे बोलला, आणि हे काय माहिती आहे पण मस्त होतं, कसं वाटतं ते ना, एन्जॉय, व्हेरायटी कशी आहे, हा खातो आहे पण खात नाही ते, खा पटापट, खूप सारे व्हेरायटीज आहेत बघूनच अर्धा पोट भरतो। ॲक्च्युली ना एवढे व्हेरायटीज असते ना, काय 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 खाऊ आणि काय नाही समजत नाही, ते कंटिन्युअस स्टार्टर्स येत राहतात, हे खाल्लं ना असं वाटलं का मग दुसरं राहून जाईल, मग कुठलं जास्त खायचं कुठलं नाही कळत येऊन नाही, मग खाऊन घेऊया फटाफट। खूप दिवसाच्या नंतर ना सश्याचं मटण खातोय, मस्त केलं आपण, आपण जो ग्रेव्ही करून खातो याला पण मस्त मस्त लागतं, वा तर स्टार्टर परत आले मित्रांनो। चॅम बोलतो एवढे परत कशाला आले, हे प्रॉन्स आहेत, हे चिकन आहे, हे चिकन टिक्का मलाई, वा मजा आहे। लीनाला आताच डेकर यायला लागला, काय खाल्लं नाही दोघं डेकर यायला लागले, हे प्रॉन्स आहेत बघ, लीनाने प्रॉन्स, तू प्रॉन्स खातेस बेटा, हा प्रॉन्स प्रॉन्स नको, चांगले आहे मी देतो तुला खा। मित्रांनो हे केलं पाणी दे पहिला, मित्रांनो तुम्ही बुफेट खायला आलात ना तर आरामात खावा, कारण की लोक स्टार्टर जेवढे तुम्हाला सर्व करणार ना, मेन कोर्सकडे तुम्ही जातच नाही, तर आरामात आरामात खा, जेवढं तुम्हाला स्टार्टर पाहिजे व्हेरायटीज पाहिजे तेवढे मागून घ्यायचं, आणि खाणार असाल तरच मागा, कुका वेस्ट करायला मागू नका, थोडे थोडेच मागा आणि आरामात खावा, कारण तुमच्याकडे खूप टाईम असतो, म्हणजे रेस्टॉरंटमध्ये कसं बघत असतात की लगेच जातात, पण इथे असं नाही, तुम्ही आरामात बसून खाऊ शकता, आरामात आरामात केला तर पुरं बुफेटचं एन्जॉयमेंट तुम्ही करू शकता। वा मला ना प्रॉन्स खूप आवडले, मस्त हे केलेले आहे त्याला तंदूरमध्ये आणि फ्रेश आहे, आनंद आनंद प्रॉन्सच ठेवतो आहेत मी सांगितल्यावर, फ्रीज बिल पण चांगली आहे त्यांची, लीना छान इकडे पाणी बिणी उकडी करून झालेलं आहे बघा, आणि आता तिकडे जाऊन बसला आहे,
अरे किती खाल्लं ना तरी संपतच नाही आहे स्टार्टर. लीना आता बोलते आहे मी पाणीपुरी खायला चाललो आहे. लीना तिकडे उभी आहे पाणीपुरी काउंटरकडे गेली आहे. ह्या साईडला मेन कोर्स आहे, ह्या साईडला आहे ते डेझर्ट आहे, आणि ह्या साईडला म्हणजे नॉनव्हेज सेक्शन आहे म्हणतो, म्हणजे असेल या रॅबिट खायचं असेल, हे सगळं म्हणजे क्विक डक करून आहे ते खायचं असेल तर हे सगळं तुम्हाला या इथे ऑर्डर द्यावं लागेल. ह्या साईडला पिझ्झा सेंटर आहे आणि स्टार्टर तुम्हाला सगळं ऑन टेबल सर्व होतं. लीना पाणीपुरी घेऊन आलेली आहे मग खाऊ, आणि चाय बाबा मोबाईल खातो आहे बसून. आईस्क्रीम बघूया, ॲक्च्युली मगासपासून खातोच आहे, जरा राऊंड मारून येतो, राऊंड आल्यावरती मग थोडंसं पोटात अजून जागवेल मग आपण खाऊया. चल चॅम तुला काहीतरी बघूया, ये चॅम बघून मोबाईल बघतो आहे. हां सर, सो व्हेरायटीज ऑफ चॉकलेट्स पण आहेत. चॅम्पला मी व्हॅनिला घेतला आहे. हे बघ चॅम धर, चल मी घेऊन येतो. सर तर मित्र मस्त जिलेबी करतो आपण, जिलेबी पण ट्राय करूया. या साईडला खूप सारे डेझर्ट्स आहेत, जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. आपण बघूनच पोट भरतो. इकडे जा गुलाबजामुन्स पण आहेत. बघ जिलेबी काढतोय, दो जिलेबी देना मुझे. और तुला काय बघे, चिल्ली आईस्क्रीम, रेड हॉट चिल्ली आईस्क्रीम पण आहे, व्हॅनिला हे ते गोड आहे, पाहिजे काय तुला रोल पाहिजे आईस्क्रीम, रेड हॉट चिल्ली थोडं तिखट आईस्क्रीम रोल. तर लीना आईस्क्रीम ट्राय करायला घेतलं, यांचं डेझर्टवर आले डायरेक्ट. मेन कोर्स या लोकांनी स्किप केलं वाटतं, मेन कोर्स नाही खाणार आहेस, खाणार आहे बोलते. अरे वा मधीतच आईस्क्रीम मग तरी. मी पण यांच्याबरोबर घेतलं जिलेबी घेऊन आलो आहे आणि ते गुलाब जाऊन मस्त आहे, गरम गरम एकदम. स्टार्टर खाऊन खाऊन कंटाळलो आला आहे, कंटाळलो का. आता मेन कोर्समध्ये मी काय बोलतो, बिर्याणी खाऊया. आता तसं जागा तर राहिली नाही आहे, बिर्याणी खाऊया काय, मटन नको. इकडे काय आहे बघूया आपल्याकडे, व्हेजकडे तर मी बघत पण नाही. व्हेज काउंटर नो श्रावण, ऑनली रावण. सलाड आहे, चायनीज थोडंसं ट्राय करू. मेन कोर्समध्ये मी जास्त काय घेतलं नाही, चिल्ली थोडीशी घेतली, व्हाईट राईस आणि बिर्याणी राईस घेतलं आणि काकडी. जातच नाही आहे बाबा एवढं खाऊन. स्टार्टर खाऊ ना माका आता घोटलेकर झोप येऊ आपल्याला, कारण की आमचे इथे खाली घोटूच आहे, तो एवढा सगळा स्टार्टर बिटर संपू शकतो. आपल्या पक्षी बात नाही आहे, स्टार्टरमध्येच मी आऊट झालो आहे. मेन कोर्स जरासंच घेतलं होतं, ते पण मला पुरं गेलं नाही. आता थोडंसं डेझर्ट खावी आणि मग निघूया इकडनं. चला इथे लीनाच्या बर्थडे सेलिब्रेशनची तयारी चालू झालेली आहे, मित्रच एक घेऊन आलेला आहे आणि आता सॉन्ग प्ले करणार आहेत लीनाच्या बर्थडेसाठी. वा राम काका, ओ हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू, थँक यू. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण लीनाचा बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे, 75 इयर्स ऑफ इंडिपेंडन्स डे पण आपण सेलिब्रेट केलेलं आहे. तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत बघितला असाल तर या ब्लॉगला नक्की लाईक करा. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा, बेल आयकन दाबा, जेणेकरून जो पण नवीन व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन येतील. लवकरच भेटूया नव्या एपिसोडमध्ये. टिल दॅन देवा काळजी.